हे गाइस, गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू व्लॉग। सो आज होळी आहे आणि दरवर्षी आम्ही इकडे मंदिरामध्ये होळी साजरी करतो, पण यावेळेस मी व्लॉग करतो होळीचा। ही गावाकडची होळी, सिटी मधल्यांना काय माहीत नसते एवढं की गावाकडची होळी कशी असते, म्हणून मी यावेळेस होळीचा व्लॉग करतो। तिकडे अर्धी होळी मांडून झाली, आता हे बाकीचे क्षण कुठे पण मांडायचे आहेत। होळी समाजातील वाईट घटनांची, होळी समाजातील वाईट विचारांची, होळी समाज विघातक प्रवृत्तीची, या सणाच्या निमित्ताने आपण वाईट गोष्टींची होळी करूया। सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल आय इंट्रोड्यूस यू टू ऑल ऑफ देम। ही इज युवराज, ही इज आशिष, वी कॉल हिम राधे, हा सिद्धार्थ आहे, आणि सिद्धार्थ नाही पेट्रोल पुरविलेला आहे। पाला किती दिवसाचा आहे रे? 10-12 दिवसाचा आहे। हळू घे की लागल तुलाच। अरे राधा, हळू घे, बिना चप्पल जच करायला लागलास। स्ट्रगल फॉर होळी। युवराज, तुला कसं वाटतं होळी आज? छान वाटतं, एकदम मजा आहे। आणि तू काय वाजवायला आणलेस का नाही? आणलंय खरं खरं तर। बर, घरात ना आणणार आहे नंतर। बर, चाल। अजून संपला काय आता? झाला आता पाला होतायचा। कमेंट्री मॅन आलेले आहेत आता। इथं आपल्याला गायच्या गावलेले आहे, आपल्याला हे सम्राट आलेले आहेत। आपले सम्राट चपलात हार घालून स्वागत केलं पाहिजे। या तुम्हीच कल होता, या इकडं आपण बोलवा लागले काय? अरे रांगोळीला गल्लीतल्या बायका बोलवाय, जाऊन या की मग तिकडं। हो आजा आपला कुणाला येणार आहे की श्रेय येणार? आता शेण कुठं पण रचायला लागलेत। तू कुष्ट कर, तू काय केलं नाही सकाळी। आणि हे शेण कुठं आहे? जास्त अंडे द्या आता। आणि पप्पू मेजर ना आपले अंडेले आहेत, ही दोन टिकी शिवची नाही सर, आणि ते पण असत। हे आपलं शेणकुटर, शेणकुटर असते सगळीजण बघा। ही मोठी मुलं सुद्धा असतात लहान मुलांचे। आणि हा शिव आपला काम करताना दिसतोय। आणि आबाबाई आपले म्हणतात शाकाच्यातनं जरा पावडर आणा, म्हणजे आपलं आमच्या भाषेत तर ह्याला पावडर म्हणतात। बारीक केले की सोडा ह्याची पावडर होत्या, पण ह्याला मोठा असताना आम्ही पाला म्हणतो। आणि आपल्या शिवने घेतलेला आहे मोबाईल। हा आशिष आहे, कमेंट्री मस्त करतोय। आणि ठेवा ती बंद करा। हो होळी सुरू आहे। कुठून आला तुम्ही? आम्ही पोलिसला गेलेलो जरा। बर, लवकर आला मग। किती वेळ आला? इट वॉज नाईस, झाला चांगला, मस्त गेला। एकच राहिला आता? हो एकच पेपर राहिला। प्रतीक भाई काय एन्जॉय करायला लागलाय? होळीचं किती वाजता होळी? होळी 7, 6:30 किंवा 7 तुम्ही काय नाश्ता वगैरे काय खाऊन आलाय का? नाही खाऊन, थोडस खाऊन येतो। हा येतो।
होळी मागच्या वेळेस एवढी नाही झाली म्हण्या, मागच्या वेळेस एवढी नाही झाली होळी, आता एवढ्या शेणकुटांच काय करणार? देवराज काय? अरे हा, तुम्हाला तिघांना इंट्रोड्यूस करायचं राहिलं. हा देवराज आहे, हा आर्यन आहे, हा ह्याचं डी टेक झोन म्हणून एक चॅनल आहे युट्यूब वरती, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रमोशन हा आर्यन आहे, पण आम्ही याला पप्या म्हणतो. तुम्ही गाडीवर मग अशी बघितलं असेल राजवर्धन शेळके चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. हा पार्ट आणि ही आमची माझ्या एवढी होळी झालेली आहे. आणि याव शिव शिव खांडे आपली रचत आहे. बघा रांगोळीला मुली बोलवले. हा युवराज काम करत आहेत, तुम्हाला दिसतातच काम करताना. आणि हा सिद्धू गाव मेला सफरचंद आले पुढची आमच्या इकडे म्हणते एवढं. आता ही होळी मांडून झाली सगळी, राहिलेले सगळे शेणकुट आम्ही असे साईडने मांडले. आता होळी पेटवायची काय, कशी पेटवायची, कशी पेटवायची ते तरी सांग. नाही मला माहिती, इथे कागद घालायचं पेटव, पेट्रोल 20-30 रुपये जाणार. बर सिद्धू, हा एक नवीन पार्टिसिपंट आला सिद्धू. इथं असे मध्ये मध्ये कागद घालायचे, त्याच्यावरती पेट्रोल थोडं टाकायचं आणि जाळ लावायचं त्याला. थोडी सगळी पेटते व्हिडिओ कर मी ला रोष मार. देवराजच होळीसाठी एकदम जास्त, सगळ्यात जास्त स्ट्रगल देवराजच आहे. आता आम्ही देवळातली होळी पेटवायच्या आधी इकडे गल्लीत सगळ्यांच्या घरी येतो. आधी गल्लीतली सगळी होळी पेटवायची, नंतर मग देवळातली पेटवायची.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. सो मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. अजून पेट्रोल आहे गाडी देखी. कुठलं पेट्रोल? पेट्रोल पेट्रोल काय नाही. सो गाइज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा व्हिडिओ, कारण गावाकडची होळी सिटी मधल्या माणसांना जास्त माहित नसते. आजच्या साठी एवढंच फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच.